नमस्कार मंडळी, आज मी बनवते रवा नारळ आणि बेसनचे लाडू। आपण जनरली रवा नारळाचे लाडू खाल्लेले असतात, पण त्यामध्ये एक वाटी म्हणजे चार वाटी रवा असेल तर साधारण एक वाटी बेसन जर खमंग तुपावर भाजून घातलं तर लाडू खूप सुंदर लागतात, खमंग लागतात। इथे माझा नारळ खोवून झाला आहे, हे तूप मी बेसन भाजण्यासाठी ठेवलं आहे। साधारण हा एक मोठा नारळ आहे। रवा नारळाच्या लाडवामध्ये नारळ जेवढा जास्त तेवढे लाडू खूप छान मऊसूर लागतात। त्याच्यातलं मुख्य काम जे असतं ते रवा भाजण्याचं आणि एक तारी पाक बनवण्याचं। बऱ्याच जणांना एक तारी पाक कसा बनवायचा ते माहीत नसतं, आज आपण तोही बघूयात। रवा छान खमंग भाजत आला, यामध्ये आपल्याला हा खोवलेला नारळ घालायचा आहे। आणि रवा आणि नारळ आपण एकत्र थोडा वेळ परतून घेणार आहे। एकीकडे आपण एक तारी पाक करायला घेऊ। इथे मी चार वाट्या साखर घेतली आहे। साखर बुडेल एवढं पाणी किंवा दूध आपण दोन्हीपैकी काहीही घेऊ शकतो। यामध्ये आपण घालायचं आहे, मी आता पाण्याचा वापर करते आहे। साखर बुडेल एवढं पाणी मी घातलंय। आता याचा आपण एक तारी पाक करून घेऊ। साखर या पाण्यामध्ये पूर्ण विरघळली पाहिजे। रवा नारळ माझं भाजून झालंय, खोबरं थोडं कोरडं कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता हे कोरडं झालंय मिश्रण। आता मी गॅस बंद करते। आता एका दुसऱ्या कढईमध्ये मी साधारण अर्धी वाटी साजूक तूप घेतलंय। यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन खमंग भाजून घ्यायचंय। बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय। एकीकडे आपला पाक उकळतोय, साखर अजून पूर्ण विरघळली नाहीये। पाक हा नेहमी मंद आचेवर करायचा, नाहीतर काय होतं, आपल्याला एक तारी पाक करायचा असतो आणि तो एकदम कडक होऊन जातो। साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण छान उकळून घेऊ। इकडे बेसन भाजून घेऊ। तुम्हाला हवं तर ह्याच्यावर वरून आपण थोडस तूप घालू शकतो। आपल्याला वाटलं की बेसन कोरडं आहे तर आपण थोडंसं तूप ऍड करू शकतो, पण बहुतेक अर्धी वाटी तूप पुरतं एक वाटी बेसनला। छान बदामी रंगावर आपलं बेसन परतलं गेलंय। आता मी गॅस बंद करते आणि आपला पाक कुठपर्यंत झालाय ते बघूयात। आपली सगळी साखर जवळजवळ विरघळलेली आहे। आता अजून एक 2-3 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला छान उकळी येऊ द्यायचंय। साखर विरघळल्यानंतर मी किंचित गॅस मोठा केलाय। आपल्या पाकाला थोडी थोडी उकळी आली आहे। आता पाक एकतारी झालाय हे कसं ओळखायचं, तर आपण हा जो डाव वापरलाय पाक करण्यासाठी हा काढायचा आणि बाजूला एका ताटलीमध्ये ठेवायचा आणि थोडासा थंड होऊ द्यायचा। गरम गरम असताना पाक कधीच बघायचा नाही, कारण त्याने हात भासतो आणि पाक कसा झालाय हे नीट कळत नाही। थोडं थंड झालं की आपल्याला व्यवस्थित बघता येतं। आता या डावाला जे थोडंसं साखरेचं आहे ते मी एका बोटाला घेते।
हा एक तारी पाक झालाय, म्हणजे फक्त एकच तार येते आहे, म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालाय। आता मी गॅस बंद करते, आपला पाक छान तयार झालाय। आता नव्याने जे लाडू करणार आहेत त्यांच्यासाठी एक युक्ती सांगते। या साखरेच्या पाकामध्ये खरं तर आपल्याला हे भाजलेलं रवा नारळ बेसन पाकामध्ये घालायचं आहे आणि थोडा वेळ मुरवत ठेवायचं आहे। पण काही वेळेला काय होतं, कितीही आपण प्रयत्न केला तरी आपल्याला एक्झॅक्ट परफेक्ट एक तारीख पाक जमत नाही आणि लाडू आपले कधीकधी पातळ होतात। तर आपण काय करूया, त्यासाठी नव्याने शिकणाऱ्यांसाठी थोडासा पाक आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊया, म्हणजे एकदम पाकात लाडू घालण्यापेक्षा तर आपण थोडासा पाक बाजूला काढून घेतला, अगदी एक वाटीभर। हा पाक आपण वरनं घालू शकतो पण अंदाज घेऊन आपण घालूयात। आता या पाकामध्ये आपल्याला आपलं उरलेलं सगळं मिश्रण घालायचं आहे, रवा नारळ आणि बेसन। ते मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटलं, ओलं नाही वाटलं, म्हणून मी आपण वाटीत काढून ठेवलेला सगळा पाक यामध्ये मिक्स करून घेतलाय। आपण हा थोडा थोडा करूनही घालू शकता। आता हे मिश्रण कितीही सैलसर वाटत असलं तरी आपण हे थोडा वेळ मुरू दिलं की छान घट्टसर होतं आणि आपले लाडू आपण वळू शकतो। तर काय करायचं, थोडा वेळ आपण हे लाडू मुरू देऊया। अगदी दिवसभर मुरू दिले तरी चालतात, अगदी रात सकाळी केलेले लाडू रात्री वळायला जरी घेतले तरी काही हरकत नाही, उलट छान मुरल्यानंतर लाडू मऊसूद होतात। तर कधी कधी काय होतं, कितीही वेळ ते हे मिश्रण आपण मुरू दिलं तरीसुद्धा हे घट्ट होत नाही। आत्ता आपलं बघा, हळूहळू घट्ट व्हायला लागले, अजून एक 5 मिनिट झालेत आपण मुरायला ठेवून, हे अजून थोड्या 1-2 तासांनी छान वळायला येतील लाडू। पण समजा पाक करायला चुकला आपला आणि हे मिश्रण आपलं सैलच राहिलं, तर अशा वेळेला काय करायचं, तर थोडासा कोरडा रवा घ्यायचा आणि तो कोरडाच भाजायचा, म्हणजे तुपावर नाही भाजायचा। आपण जसं लाडू भाजताना केला होता तसा नाही भाजायचा, तर कोरडा रवा भाजायचा आणि तो वरून यामध्ये घालायचा। अंदाजे घालावा लागेल आपल्याला, आपलं मिश्रण कितपत सैल आहे याचा अंदाज आपल्याला येतो आणि त्याप्रमाणे अंदाजाने कोरडा रवा यामध्ये आपण घालू शकता। सध्या तरी हे मिश्रण आपण छान मुरायला ठेवूया, साधारण 2 तासांनी आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया। 2 तासानंतर आपलं मिश्रण वळण्यायोग्य झालं आहे, आपण आता ह्याचे लाडू वळून घेऊया। आपण यामध्ये बदामाचे काप घालू शकता, बेदाणे घालू शकता, आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरू शकता। एकसारखे अंदाजे 30 लाडू या प्रमाणामध्ये होतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।